बघू शकतात की पन्नास ते पंचावन्न दिवसाचा मका झालेला आहे आपला तुम्ही धांडा बस बघू शकता त्याचा की धांडा हा उसाच्या दांड्यासारखा पोसलेला आहे म्हणजे तुम्ही दहा असा किंवा याचे कारण असं की आपण जे सुरुवातीला जी, जी खताची मात्रा दिली बेसल बेसळ डोस दिला आहे त्याच्यानंतर वॉटर सोलिवल सोडले आहे त्याला आणि तर याचे परिणाम तुम्ही बघू शकतात की जर आपला जर धांडा मजबूत राहिला किंवा पानं वगैरे जर आपल्या झाडाची मक्याची पानं जर मजबूत राहिले तर ह्या फूड मटेरियल किंवा हे ज्याने अन्न साठा जो साठवून ठेवलेला आहे धांड्यामध्ये याचा तो उपयोग त्यावेळेस किंवा कणस निर्मितीच्या वेळेस करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मका पिकातील खत व्यवस्थापन किंवा मका पिकातील दुसरा डोस किंवा दुसरी खताची मात्रा आपण किती दिवसांनी द्यावी कोणत्या स्टेजला द्यावी त्याचे काय फायदे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो आपला हा आज मका पंचावन्न ते साठ दिवसांचा सा मका झालेला आहे किंवा तुम्ही पन्नास किंवा पंचावन्न दिवसाचा मका झालेला आहे तर आपण याला कि नाही खताची मात्रा द्यायची आहे आज मका बघू शकता चांगल्या आहे तर आपण याला सुरुवातीला दिला की नाही पहिला बेसल डोस हा आपण लागवडीनंतर पंधरा दिवसानंतर आपण त्याला एक डी ए पीची एक बॅग त्याच्यानंतर दहा सव्वीसची एक बॅग आणि सिंगल सुपर फॉस्पिटची आपण एक बॅग दिली होती हा आपला बेसल डोस झाला होता त्याच्यानंतर आपण त्याला वीस ते पस्तीस दिवसानंतर एक वॉटर सोल्युबर सोडला होता आपण तीन एकोणा एक, एकोणावीस एकोणावीस एकरी चार किंवा पाच किलो सोडला आपण त्याच्यासोबतच आपण त्याची झिंकची कमतरता न जाणवून देण्यासाठी आपण एकरी अर्धा किलो झिंक सोडलेलं आहे त्यामुळेच आपला हा मका आज क्वालिटीवर आहे तुम्ही बघू शकतात की छानपैकी क्वालिटी आहे म्हणजे पहिला बेसल डोस झालेला आहे त्याच्यानंतर आपण मधल्या ज्या अंतरामध्ये किंवा मधल्या काळ काळामध्ये आपण त्याला झिंक सोडलेला आहे आणि तीन एकोणाशे एकोणऐंशी दिलेलं आहे तर मित्रांनो आपला आज हा मका पंधरा ते वीस दिवसानंतर तुऱ्यावर येणारे किंवा कंस निर्मिती किंवा कनस नि कणस निर्मिती होणारे त्यासाठी त्याला अधिकच पोषणाची गरज भासणार आहे त्यासाठीच आपण हा दुसऱ्या डोजचं नियोजन करतो आहे जो की आपला ब्रॉडकास्टिंग किंवा आपण साध्या हाताच्या सहाय्याने आपण एक मटेरियल देतो आपण इथं वापरलेलं आहे आठ एकवीस एकवीस याच्यामध्ये एक तुम्हाला नत्र पुरत पालाश आणि त्यासोबतच झिंक मॅग्नेशियम बोरॉन आणि प्रकारचे चार पाच प्रकारचे तुम्हाला न्यूट्रेन मायक्रोन्यूट्रेन मिळत आहेत आणि त्याच्यासोबत आपण सिंगल सुपरफर्स्टपेट त्याच्यानंतर ग्रॅ ग्रॅन्युअल वापरलेलं आहे आपण त्याच्यासोबत की ज्याच्यामध्ये तुमचं ॲमिनो ॲसिड असेल फुलविक ॲसिड असेल तुमचं सीविड एक्स्ट्रॅक असेल तर हे हे काय होईल आपल्याला की ज्यावेळेस कन्स फेकेल आपला मका तर त्यावेळेस हे मदत करेल की पिकअप घेण्यासाठी किंवा अधिक पोषणाची हे मदत करणार आहे तर यासाठी आपण हा सहा ती दुसरा डोस घेतलेला आहे तर मित्रांनो आपण याच्यानंतर तिसऱ्या डोसचं जर तुम्हाला नियोजन करू करायचं असेल अधिक उत्पन्नासाठी किंवा तुमचे दाणे चांगले भरायचे किंवा मक्याची क्वालिटी तुम्हाला चांगली दाणे तुमचे टपोरे भरण्यासाठी जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर तुम्ही तिसरा डोस देऊ शकता तो पण आपला हा वॉटर सोल्युबल राहणारे किंवा ड्रिपच्या सहाय्याने आपण तो डोस देऊ शकतो तुमचं तेरा चाळीस तेरा असेल ते तुम्ही देऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही झिरो पावून चौतीस असेल तुमचा त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस असेल तुम्ही झिरो झिरो पन्नास देऊ शकतात हा तुमचा शेवटचा डोस राहील म्हणजे ज्यावेळेस आपले कंस निघलेले असतील किंवा तुरा निघलेला असेल ज्यावेळेस आपला मका हा भरण्याच्या अवस्थेत दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल की काही दिवस दिवसांना आपल्याला त्याची काढणी करायची त्यासाठी तुम्ही हा तिसरा डोस ड्रीपद्वारे देऊ शकतात याचा अधिकच उत्पन्नात आपल्याला फायदा होईल अशा प्रकारे तुम्ही वॉटर सोल्युबलद्वारे देऊ शकता तर अशा प्रकारे आपण लागवडीपासून तर काढणीपर्यंत खताचं नियोजन आपण करू शकतो पहिला डोस असेल तुमचा दुसरा डोस असेल किंवा तिसरा डोस असेल याने काय होईल मित्रांनो अधिक उत्पन्नात याचा फायदा होईल जे काही पिकाचं पोषण आहे ते पूर्णपणे भागलं जाईल म्हणून आपण हे अशी खताची मात्रा द्यावी जेणेकरून याचा आपल्याला उत्पन्नात अधिकच फायदा होईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात की पन्नास ते पंचावन्न दिवसाचा मका झालेला आहे आपला तुम्ही धांडा बस बघू शकता त्याचा की धांडा हा उसाच्या दांड्यासारखा पोसलेला आहे म्हणजे तुम्ही जा जाळाई किंवा जाळ कधी जाळपणा जर पाहिला तर याचा बघा किती उसाच्या दांड्यासारखा तुम्हाला दिसतो आहे तर याचे कारण असं की आपण जे सुरुवातीला जी खताची मात्रा दिली बेसल डोस दिला आहे त्याच्यानंतर वॉटर सोडलं सोडले त्याला आणि त्याच्यानंतर आता आपण हे आठ एकवीस एकवीस किंवा हा तिसरा डोस आपला असणार हे सोडतोय तर याचे परिणाम तुम्ही बघू शकतात की जर आपला जर दांडा मजबूत राहिला किंवा पानं वगैरे जर आपल्या झाडाची मक्याची पानं जर मजबूत राहिले तर अर्थातच तुरे चांगले फेकेल किंवा कणस नि कणस निर्मिती चांगली होईल दाणे चांगले भरातील असं जर तुम्ही नियोजन ठेवलं किंवा असा जर क्वालिटीयुक्त मत मका आपण ठेवला जे काही खत नियोजन करून सन किंवा एक दोन तीन असे डोस सोडून सन तर मित्रांनो आपलाही मका असा राहील आणि याचा नक्कीच आपल्याला तुरे फेकताना किंवा कंस भरताना ह्या फूड मटेरियल किंवा हे ज्याने त्या अन्न साठा जो साठवून ठेवलेला आहे दांड्यामध्ये याचा तो उपयोग त्यावेळेस किंवा कणस निर्मितीच्या वेळेस करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे खताचं नियोजन जर केलं तर चांगल्या प्रकारे आपले कणस दा चांगले निघतील दाणे चांगले भरातील आणि उत्पन्नात याचा अधिकच फायदा होईल मित्रांनो अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला मका पिकातील उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे फरक पडेल किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद